कळंबा परिसरातील कात्यायनी कॉम्प्लेक्स इथल्या भैरव प्रसाद उर्फ सुनील पाटील याच्या खून प्रकरणी आज अक्षय दाभाडेला याला अटक करण्यात आली त्याला बावडा इथल्या राहत्या घरातून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली पोलिसांनी या खून प्रकरणी कळंब्यातील राजू सातपुते आणि विजय गौड या दोघांना याआधीच अटक केली आहे दरम्यान या गुन्ह्यातील साक्षीदार म्हणून रोहित नलगे यालाही ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे कोल्हापुरातील आपटेनगर रोड इथल्या यशवंत सहकारी बँकेवर दिवसा ढवळ्यात दरोडा पडला होता या प्रकरणी पोलिसांनी कळंब्यातील राजू सातपुते आणि विजय गौड या दोघांना बुधवारी अटक केली होती पैशाच्या वादातून कात्यायनी कॉम्प्लेक्स इथल्या भैरव प्रसाद उर्फ सुनील पाटीलचा पाच वर्षांपूर्वी त्यांनीच खून केल्याचं पोलीस चौकशीत उघड झालं त्यामुळे खुनाच्या गुन्ह्यात या दोघांना अटक करण्यात आली आहे कसबा बावडा इथल्या अक्षय दाभाडेच्या मदतीनं त्यांनी हा खून केल्याचं कबूल केलं होतं त्यानंतर भैरव प्रसादचा मृतदेह वैभववाडी इथल्या भुईबावडा घाटातील दरीमध्ये फेकून दिल्याचं त्यांनी सांगितलं या खून प्रकरणातील तिसरा संशयित फरार आरोपी अक्षय दाभाडे याला आज कसबा बावडा इथं ताब्यात घेण्यात आले दरम्यान या प्रकरणात रोहित नलगे याला पोलिसांनी साक्षीदार बनवलं असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे